मराठी मंथनच्या आयोजनामध्ये आपले खूप खूप स्वागत। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। एकादशीचे महत्व काय आहे, या व्रताचे फायदे कोणते, या दिवशी कोणते वाचन करावे, तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये, याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूयात। एकादशी हे व्रत खूप फळ देणार आहे। इतर व्रतांच्या मानाने एकादशीचे फळ खूप लवकर मिळते। प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात शुद्ध व वैद्य अशा दोन एकादशी असतात। या दोन्ही दिवशी जरुरीपुरतेच उपवासाचे पदार्थ खावेत व सारा दिवस ईश्वरांचे चिंतन करावे। या दिवशी ब्रह्मचर्य पालन, सत्यभाषण, विष्णूचे नाम, विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, शिवसहस्त्रनाम, रुद्र, शिवलीलामृत यापैकी जमेल त्याचे वाचन करावे। एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ खावेत, परंतु ते प्रमाणातच खावेत। यामाग एकच हेतू आहे, दिवसभर पोटाला विश्रांती देणे। एकादशी व्रताचा हा मेन उद्देश आहे। एकादशी उपासनेत संयमाला फार महत्व आहे। एकादशी हे व्रत संयम शिकवतो, कारण या दिवशी खाण्यापिण्यावर साहजिकच खूप नियंत्रण येते। या दिवशी व्रतस्थ राहिल्याने एकादशीच्या निमित्ताने मनुष्याच्या हातून ईश्वराची जास्त सेवा घडते। त्यांच्या नामस्मरणात दिवस आनंदात जातो। शरीराला व मनाला अशा प्रकारे ईश्वरी उपासनेची सवय लागते। यामुळेच आपल्या पूर्वजांनी अतिशय दूरदर्शीपणे आपल्याला या व्रताची योजना केली आहे। एकादशीच्या दिवशी संकल्प करून वाईटांच्या संगतीत जाऊ नये, वाईट गोष्टींपासून स्वतः दूर राहावे व वाईट गोष्टी स्वतःही करू नयेत। कोणाचेही मन दुखावू नये। आपले मन दुखावले तर क्रोध किंवा दुःख न करता हरीचे स्मरण करावे। या दिवशी विशेष करून अन्नदान करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शक्य तेवढा जप करावा। या दिवशी शक्य असल्यास मौन करावे, जप करावा, शास्त्राचे पठण करावे, कीर्तन जागरण करावे। अशुद्ध द्रव्य घेऊ नये, बाहेरचे पदार्थ देखील घेऊ नयेत। अमृत फळे तसेच सात्विक अन्न घ्यावे। जुगार, पान, तंबाखू, कपट, परनिंदा, चुगली, चाडी, चोरी, क्रोध, राग, खोटे बोलणे इत्यादी कुकर्मापासून दूर राहावे। दिवसभर गोड व कमी बोलावे। भगवंताची, कृष्ण, विष्णू, विठ्ठलांची धूप, दीप, फळ इत्यादी दाखवून पूजा करावी। त्याप्रमाणेच तुळस व्हावी, तुळशीपेक्षाही मंजुळा व्हाव्यात। अगदी दोन्ही शक्य नसेल तर तुळशीची माती जरी वाहिली तरी चालते। तुळशीचे पान ठेवून नैवेद्य दाखवावा। दुसऱ्या दिवशी व्रताचे उद्यापन करावे। पूर्वी एकादशीचे व्रत वेगळ्या पद्धतीने केले जात होते, पण हल्ली आपल्या दिनचर्या बदललेली आहे। आपल्या दिनचर्येला सूट होईल अशा पद्धतीने आपण एकादशीचे व्रत करावे। आपले रोजचे दैनंदिन काम तर काही चुकत नाही, हे काम सांभाळून आपल्याला व्रत करता आले पाहिजे। याच्यातून खूप वेगळी एक शक्ती आपल्याला मिळते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो, हे तर नक्कीच। धन्यवाद।